मॉर्निंग मित्रांनो, आज मी परत दिलेला असं माझं यूट्यूब चॅनल घेऊन आज मी तुमका मासे कसे धरतात, गोड्या पाण्यातले मासे कसे धरतात त्याच्यासाठी लागणारी खटपट आणि साहस धाडस याच्याबद्दल तुमका जरा माहिती देत आहे. सकाळचे वाजलेले 7:30 आणि मी आता जरा नदीकाठी इलेला आहे. नदीकाठी येऊन जरा जागा बघतोय कशी हा ती आणि कसे मासे धरतात हे तुमका दाखवच्यासाठी दिलेले आहे. मासे बाजारात जाऊन विकत घेणा आणि खाणा ह्याका माणूस म्हणत नाही. जो मासे धरता फ्रेश आणि खाता त्याका माणूस म्हणतात असं माका वाटतं. आणि माका तर आवड आहा त्याका लागून चवड ही गावताच हे तुमका माहीत असताना. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओत मी तुमका कुर्ले कसे धरतात ते दाखवलेले आहे. आज मी तुमका मरल गोड्या पाण्यात जी असता ती कशी धरतंय ती दाखवतोय. पण याच्या अगोदर मी तुमका एक नोट करून सांगतोय काय, मी मरल ऑलरेडी धरलेली आहा. तेव्हा माझ्याजवळ मोबाईल नव्हतं, कसं धरू काय करू, मोबाईल पाण्यात पडलं तर झाला, त्यामुळे ती त्यावेळी माका व्हिडिओ काढूक मिळाला ना. आता मी मरल धरलेलं आहे, बघा हे बघा मी मरल धरलेलं आहे. केती मोठी आहात ती बघा, जवळजवळ 25-30 तुकडे पडलेले आहोत. हे बघा, एका धरणा म्हणजे जरा मोठी गोष्ट हा. त्याच्यासाठी आम्ही चिंगूळ लायतो घरी एक आणि लायतो आणि घरी टाकतो. ही खोल पाण्यात ओढून घेतलेल्या मी खाली उतारलं आहे आणि घेतलं आहे वर. हे बघा धोपरा येते तरी हा माझ्या, बघा धोपरा येते हा, म्हणजे तुम्ही चित्तूच शकतात केवढी मोठी आहात ती. तर अशा प्रकारचे मासे धरूचे, अशा प्रकारचे मासे तुमका धरूचे असतील आणि ट्रेनिंग हवे असतात तर माका कॉन्टॅक्ट करा, मी तुमका हराक शकतोय स्पॉटवरती. आणि तुमका ट्रेनिंग कसे मासे धरू होय त्याच्यासाठी लागणारा धाडस त्या तुमका दाखवू शकतोय. चला तर मित्रांनो, आजचा दिवस बरं गेलेला आहा आणि आज सकाळीच एक मासो मिळवला हा मरल. तो आता कोणाक आम्ही दितलो दान, आम्ही काय खाणं नाही का मरल, कोणाक दिवची पडता ती आमका आवड आहा आमका दिवची लोकांका, एकच नाही व फुकट. चला तर मित्रांनो, नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळूया. थँक्यू, बाय.